शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक रोहिदास जनार्दन मोरे, माजी शहर प्रमुख नेरळ. प्रथमेश रोहिदास मोरे, सदस्य नेरळ ग्रामपंचायत तथा युवा सेना कर्जत तालुका अधिकारी. सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, आमदार महेंद्र थोरे यांचा, आमदार श्रीरंग भारणे यांचा, पंतप्रधान मोदींचा जय शिवाजी. आजचा दिवस आपल्या तमाम मराठी बांधवांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण अनेक साहित्यिकांनी, अनेक मराठी प्रेमींनी, अनेक राजकीय नेत्यांनी विशेष बाळासाहेब ठाकरेंचं हे खूप मोठं स्वप्न होतं आणि त्यांनी त्या काळात सुद्धा केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी केली होती, परंतु युतो योग येत नव्हता. आपल्या आमदार साहेबांनी आणि आमदारांच्याबरोबर इतर पण काही जे त्यांचे सहकार्य होते, त्यांनी मुख्यमंत्री साहेबांकडे, शिंदे साहेबांकडे याच्यासाठी पाठपुरावा केला आणि शिंदे साहेबांनी पण आपलं जेवढं जास्तीत जास्त वजन वापरता येईल तेवढं दिल्लीमध्ये वापरलं आणि दिल्ली जे मोदी सरकार आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी ती मागणी मान्य केलेली आहे. त्याच्यासाठी आपल्या सर्वांचं म्हणजे आमदार साहेबांचं तर आहेत, साहेबांचं पण आहे, त्यांनी पण आमदारांच्या बरोबरीने मराठी भाषा टिकावी याच्यासाठी प्रयत्न केले. आपल्याला कल्पना आहे की आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी यापूर्वीच खरं म्हणजे मोठं साहित्य संमेलन घ्यायचं ठरवलं होतं आणि करोना काळामध्ये म्हणजे आमच्या तारखा पण ठरल्या होत्या, परंतु योगायोगाने करोना सुरू झाला आणि थांबलं. त्याच्यानंतर आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो आणि त्याच वेळेला साहेबांना मी आठवण करायचो, तसं साहेब शिंदे साहेबांना पण आठवण करायचे आणि अशा पद्धतीने हा सातत्याने पाठपुरावा करत राहिलो आणि लवकरच आमच्या आमदार साहेबांशी बोलणं झालेलं आहे, लवकरच तो खूप मोठा योग येईल आणि ते खूप मोठं साहित्य संमेलन होऊन हा जो आनंद आहे तो त्यावेळेला आपण खरा मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत. मी संतोष होईल आमदार साहेब आणि या त्याच्या सर्व सहकाऱ्यांना याबद्दल धन्यवाद देतो आणि त्यांना जे काही ह्या संदर्भामधलं सहकार्य लागेल ते आपण करण्याचा प्रयत्न करू. दुसरी अजून एक महत्त्वाची बातमी जी आमदार साहेबांच्या बरोबर लक्षात आलेली आहे की पुस्तकाचं गाव म्हणून हे मराठी भाषेसाठी एक महत्त्वाचं आहे, तो विषय मी त्यांच्यापुढे मांडला, त्यांना तो आवडला आणि त्यांनी पण ताबडतोब मुख्यमंत्र्यांसाहेबांबरोबर बोलणी करायला सुरुवात केलेली आहे. जी मराठी मुलांची शाळा आहे तिथे प्रबोधनकार ठाकरे, रवा दिघे, राम गणेश गडकरी, आपल्याला सर्वांना कल्पना आहे राम गणेश गडकरी आपल्या सांगवीचेच मुलचे म्हणजे तिथून ते राहणारे आणि ते त्यांचं शिक्षण तिथे झालं असल्यामुळे आपल्या लोकांना अतिशय अभिमान वाटला पाहिजे. आणि पुस्तकाचं गाव हे होण्यासाठी ते दोन अटी असतात, एक तर त्याला ऐतिहासिक म्हणजे साहित्यिक अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असते, ती ही मोठी पार्श्वभूमी आहे. दुसरं गोष्ट पर्यटनासाठी आहे, तर आपल्या आमदार साहेब पर्यटन आपल्या कर्जत परिसरात व्हावं यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये खूप आगळी वेगळी कल्पना आहे, ती आता मी मुद्दाम सांगत नाही आहे, ते त्यांच्या तोंडाने सांगतील नाहीतर भोईर साहेब पण सांगतील, पण मी सांगत नाही, पण ते नक्की केल्याशिवाय राहणार नाही आणि ते ज्या वेळेला होईल त्यावेळेला कर्जतचं नाव आपल्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेलेलं असेल आणि त्यासाठी मी आमदार साहेबांना, भोईर साहेबांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि यापुढेही त्यांची वाटचाल अशीच चालू राहून दे आणि कर्जतचा विकास असा धूमधडाक्या होऊन कर्जतचं नाव आपल्या भारतामध्ये पसरलं जाऊ, एवढी मी प्रतीक्षा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महामराठी बांधवांचा आज बघितला आपण तर आनंदाचा दिवस म्हणून आज सगळीकडे साजरा होत आहे.
शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी आपण हक दिली होती. सर्व नागरिकांनी आज या जल्लोष कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं. वेळ आम्हाला फार कमी मिळाला आणि दुपारी 2 वाजता नियोजन केलं की आज पांडुरंगाच्या पायाजवळ आणि शिवसेना कार्यालयाच्या समोर महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांचा जो आज आनंद या ठिकाणी द्विगुणित होतो आहे त्यामधलंच एक आपण या कर्जत शहरामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला याचं श्रेय सगळं केंद्र सरकारला जाते, राज्य शासनाला जाते, विशेषतः म्हणजे मोदी साहेबांना जाते. या भाषेला दर्जा मिळावा मराठी भाषेला म्हणून खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेमध्ये आवाज उठवला. या ठिकाणी महाराष्ट्रामधल्या तमाम आमदारांच्यामध्ये आपले आमदार महेंद्र थोरे साहेब होते त्यांच्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगितलं. मुख्यमंत्री साहेबांचा अरेटा होता आणि तमाम मराठी बांधवांच्या ज्या भावना होत्या त्या भावनांचा आधार या केंद्र सरकारने केला. आज म्हणून आज आनंदाचा दिवस आपण साजरा करतो आहे. आज खऱ्या अर्थाने मराठी भाषा 2500 वर्षापासून आज बघितलं आपण या देशामध्ये. आज महाराष्ट्रामधली ही आपली जी मराठी भाषा जी आहे जगामध्ये तिला आता एक चांगला दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे मी मराठी भाषेचा आज दर्जा मिळालेल्या मुद्दा सरकारचं आणि केंद्र सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरण पूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी. आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये. अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511. स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरण पूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी. आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये. अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511.